विदर्भातलं जेवणही कडक असतं, त्याचा नाही का सावजी सावजी. विजय भाऊंवर तसं बघायला गेलं तर थोडा अन्याय झालाय, कारण अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आपल्याला नानाभाऊ बाळासाहेब तुम्ही बसवायला पाहिजे होतं त्यांना, तर ते म्हणाले एक दोन चार दिवसामध्ये होईल. इकडे नाही इकडे बोलत होतो फ्रंटला, आणि आता आम्ही त्यांना हात मिळवत होतो तरी तुम्ही सगळे चेहरे तुमचे घाबरलेले होते. दुर्दैवाने ज्यांच्यामुळे तुम्ही सेना सोडली त्यांच्याशीच पुन्हा तुमची गाठ पडली, पण निवडणुका संपल्यानंतर परत तुम्ही त्यांना थोडंसं विसरून जाता, ही देखील वस्तुस्थिती आहे. विजयवाला पटलं ते, हसले ते. नानांनी जे केलं ते खरंच राज्यासाठी चांगलं केलं, आम्ही तुमचे आभारी आहोत. निर्णय घ्यायचा हिम्मत लागते, एक उपमुख्यमंत्री नाही दोन उपमुख्यमंत्री झाले, यांचं विरोधी पक्ष नेते म्हणून मी सभागृहाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे विजय वडेट्टीवार हे विदर्भातले नेते आहेत आणि आमचे उपमुख्यमंत्री देखील विदर्भातले आहेत. विदर्भाच्या पाण्याचा एक वेगळा गुण असतो, त्यामुळे महाराष्ट्राला आजवरच्या इतिहासामध्ये चार विदर्भातले मुख्यमंत्री मिळाले. माझ्या माहितीप्रमाणे विदर्भाच्या सुनेला या देशाचं राष्ट्रपतीपद देखील मिळालं, ही विदर्भाच्या दृष्टीने अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे. आणि पाहुणचार करण्यामध्ये विदर्भाचा हात देखील कोणी धरू शकत नाही, सगळ्यांनीच आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. तिथं पावसाळा हिवाळा उन्हाळा सगळे ऋतू कडक असतात, आणि विदर्भातलं जेवणही कडक असतं, त्याचा नाही का सावजी सावजी. आणि एकदा काय ना, तसं मूळ शिवसैनिकच आहेत ना, आणि तसं स्वभाव देखील कडक बिंदास्त आणि बेधडकपणा आपल्या विदर्भातल्या लोकांमध्ये आढळतो. खरं म्हणजे आज विजय भाऊंवर तसं बघायला गेलं तर थोडा अन्याय झालाय, कारण अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आपल्याला नानाभाऊ बाळासाहेब तुम्ही बसवायला पाहिजे होतं त्यांना. आम्हाला वाटलं असंच अधिवेशन हे जाते की काय विदाउट विरोधी पक्ष नेता. नाही तरी असो, विजय भाऊ त्याचे कसर भरून काढतील अशा प्रकारचा आपला लढाकू नेता विजय भाऊ आज आणि उद्या दोन दिवस या सभागृहाचं कामकाज चालणार आहे आपलं. आणि खऱ्या अर्थाने ते मागे बसायचे, त्यांना मी म्हणायचो तुम्ही कधी येणार म्हणजे पुढच्या बेंचला, तर ते म्हणाले एक दोन चार दिवसामध्ये होईल. इकडे नाही इकडे बोलत होतो फ्रंटला, आणि आता आम्ही त्यांना हात मिळवत होतो तरी तुम्ही सगळे चेहरे तुमचे घाबरलेले होते, तुम्ही असं त्याला विजय भाऊला धरूनच पकडून बसले होते. पण असं काही नाही, आपण खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एक रथाची दोन चाकं असतात, आणि आपण राज्याच्या विकासासाठी समान वेगाने धावण्याचा प्रयत्न करतो, आणि विरोधी पक्ष नेता हा सक्षम लोकशाहीसाठी आवश्यक आहे, विरोधी पक्ष आवश्यक आहे. आणि एखादी गोष्ट चुकीची झाली पटली नाही, सरकार एखाद्या ठिकाणी कुठं कमी पडलं तर नक्की विरोधी पक्षाने विरोधी पक्ष नेता असेल, विरोधी पक्षातले सदस्य असतील, त्यांनी जनतेच्या हितासाठी सभागृहामध्ये बोलणं ही काळाची गरज आहे. परंतु सरकार जेव्हा चांगलं काम करतं त्यावेळेस
सरकारच्या चांगल्या कामाची देखील दखल घेणं हे देखील चांगल्या विरोधी पक्षाचं लक्षण असतं. आणि म्हणून तसं बघायला गेलं तर विरोधी पक्ष नेते म्हणून पदाला विजयराव न्याय देतील अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांना आहे. खरं म्हणजे विजयभाऊ मूळचे आपले शिवसैनिक आणि त्यांचा स्वभाव देखील अगदी आक्रमक, बेधडक, झोकून देऊन काम करणारा. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी राजकीय त्यांच्या प्रवासामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नगर परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकामध्ये त्यांनी नेतृत्व केलं आणि त्यांना यशही मिळालं. खऱ्या अर्थाने विदर्भाच्या पट्ट्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम विजय वडेट्टीवार यांनी केलं आणि नेहमीच बाळासाहेबांचं जे काही मूलमंत्र जो 80% समाजकारण, 20% राजकारण, हे तत्व जे आहे हे तत्व विजयभाऊंनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर देखील तशाच प्रकारचं काम त्यांनी चालू ठेवलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि शेवटी बाळासाहेबांचा विचार एकदा मनामध्ये रुजला, बाळासाहेबांच्या विचाराने एखादा कार्यकर्ता प्रभावित झाल्यानंतर तो कुठल्याही जगाच्या कानाकोपऱ्यात गेला तरी सुद्धा तो तसाच वागत असतो आणि बाळासाहेबांच्या विचाराने भूमिका पुढे नेत असतो. परंतु काही लोकांना बाळासाहेबांचा सहवास लाभला तरी त्यांच्यावर बाळासाहेबांच्या विचाराचे संस्कार झालेले दिसत नाहीत दुर्दैवाने. मी आज काही टीका करणार नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेबांची भूमिका 80% समाजकारण, 20% राजकारण तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊन देखील सोडली नाही, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण कोविडमध्ये देखील पाहिलं. आपण मदत पुनर्वसन मंत्री होतात त्यावेळेस मी ज्या ज्या ठिकाणी जायचो, महाड, कोल्हापूर, खेड, चिपळूण, मला तुमची गाडी क्रॉस व्हायची, नंतर आपण फोनवर बोलायचो. कारण तुम्ही देखील जागृतपणे या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपदा येत होती त्या त्या ठिकाणी लोकांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करत होतात. आणि म्हणूनच एक चांगला विरोधी पक्ष नेता या राज्याला, या सभागृहाला लाभला आहे अशा प्रकारची भावना माझी या मनामध्ये आहे. परंतु दुर्दैवाने ज्यांच्यामुळे तुम्ही सेना सोडली त्यांच्याशीच पुन्हा तुमची गाठ पडली. त्यामुळे गाठ पडली असली तरी तुमचा स्वभाव तुमचा आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काय, तुम्ही समजूतदार विरोधी पक्ष नेता आहात आणि इतर नेत्यांप्रमाणे केवळ विरोधाला विरोध करणारे तुम्ही नाही आहात. ही देखील तुमच्यामधली जी काही वृत्ती आहे नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. विजयभाऊ राणे साहेबांच्या बरोबर मला वाटतं आपण काँग्रेसमध्ये गेलात. राणे साहेब सुद्धा आमच्या बरोबर आहेत. आणि त्यामुळे तसं काही मी म्हणत नाहीये, पण जी वस्तुस्थिती आहे ती सांगतोय. आणि मगाशीच मी म्हणालो की नानाभाऊ आणि बाळासाहेब तुम्ही हे सगळं अगोदर करायला पाहिजे होतं. पहिल्याच दिवशी अधिवेशन सुरू झाल्या विजयभाऊ तिकडे बसले पाहिजे होते. पण ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे, बर. आणि खरं म्हणजे निवडणुका जवळ आल्या की विजयभाऊंना विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी मिळते, आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि निवडणुका संपल्या, निवडणुकीमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून एकदम जोरदार लढाई बॅटिंग करतात विजयभाऊ, पण निवडणुका संपल्यानंतर परत तुम्ही त्यांना थोडंसं विसरून जाता. ही देखील वस्तुस्थिती आहे. विजयभाऊला पटलं ते, हसले ते. आणि त्यामुळे 2019 साली त्यांना असंच विरोधी पक्षनेतेपद मिळालं होतं. पण नंतर सत्तेत आल्यानंतर खरं म्हणजे विरोधी पक्षनेता हा पॉवरफुल नेता असतो. सत्ताधारी कुठल्याही सत्तेमध्ये विरोधी पक्षनेत्याला फार महत्व असतं. आणि विरोधी पक्षनेता झाल्यानंतर जेव्हा आपली सत्ता आहे, सत्तेमध्ये आपल्याला कसं आपल्या कामाप्रमाणे
दुर्दैवाने तसं खातं मिळालं नाही, पद मिळालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. अहो ते जाहीरपणे आपण बोललेला नाहीत कारण तुम्ही एक आपल्या पक्षाची शिस्तही पाळता, परंतु ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अशोकराव बाळासाहेबांना माहीत आहे ते, त्यामुळे. पण आता निवडणुकीला 13-14 महिने आहेत, 1.5 वर्षापेक्षा कमी आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये, लढाईच्या परिस्थितीमध्ये विजयभाऊंना विरोधी पक्षनेते पदाची माळ गळ्यात घातलेली आहे. नक्कीच त्याचा आपण चांगला त्या पदाचा उपयोग कराल एवढं विश्वास आम्हाला सगळ्यांनाच आहे. परंतु विजयभाऊ 2024 साली पुन्हा या राज्यामध्ये आमची शिवसेना, भाजपा आणि अजितदादा आलेले आहेत, ही सत्ता 100% आमची येणार. पण त्यावेळेस देखील विरोधी पक्ष नेता म्हणून बघा तुम्हाला बनवायला हे टाळाटाळ करतील, मी पुढचं सांगत नाही. पण आमची मैत्री आहे. खरं म्हणजे यापूर्वी देखील विजयभाऊ 2019 ते जून 2019 ते ऑक्टोबर 2019 असे 4 महिने विरोधी पक्ष नेते होते, पण या छोट्याशा कालावधीत देखील त्यांनी जबरदस्त काम केलं. त्यांनी विरोधी पक्ष नेत्याची कामगिरी काय असते, जबाबदारी काय असते, त्याची चुणूक त्यांनी दाखवून दिली. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडे जे डिपार्टमेंट होतं त्या डिपार्टमेंटला त्यांनी न्याय देण्याचं काम प्रामाणिकपणे केलं, याचा साक्षीदार मी आहे. आणि म्हणून नागरिकांच्या देखील, शेतकरी आणि आदिवासींच्या आंदोलनामध्ये देखील त्यांना नेहमी न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा पुढाकार असायचा, ते आघाडीवर असायचे. आणि जेव्हा ते विरोधी पक्षात देखील होते त्यांनी आक्रमकपणे आंदोलनं देखील केली, हे देखील आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि गडचिरोली जिल्हा व्हावा म्हणून त्यासाठी देखील आपण आंदोलनामध्ये मोठा आपला सहभाग होता. आणि आपण 1998 ते 2004 या काळात विधान परिषदेमध्ये काम केलं, त्यानंतर 2004 पासून सातत्याने चारही विधानसभा निवडणुकीमध्ये आपण निवडून आलात. आणि आपला जनाधार जो आहे आपण या मतदारसंघामध्ये पक्ष बदलल्यानंतर देखील कायम ठेवला, हे आपल्या कामाचं आणि कर्तृत्वाचं, कामाची पोचपावती तिथल्या लोकांनी दिलेली आहे. आणि त्यानंतर मग 2009 ते 2010 जलसंपदा, संसदीय कार्य मंत्री, वित्त नियोजन, ऊर्जा खात्याचं राज्यमंत्री, असे अनेक खात्यांची जबाबदारी आपण आपण प्रामाणिकपणे पार पाडली. आणि त्याचबरोबर राजकारणातील गैरसमज दूर करणे, राजकारण लोकाभिमुख करणे, विरोधकांचं काम करणे, मतमतांतर, विचारांचे आदानप्रदान झालं पाहिजे, अशा प्रकारचं एक कामाची पद्धत देखील आपली तशा प्रकारची बरोबर होती. आणि सातत्याने जेव्हा जेव्हा जिथे जिथे अडचण आली, संकट आलं, त्या त्या ठिकाणी आपण धावून गेलात, हे आपण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. विजयभाऊ वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाहीत, तर ते रस्त्यावर उतरून लढणारे. आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय काय, म्हणजे शेवटी रस्त्यावर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, नंतर बोला ना तुम्ही. हा तर जे आहे ते आहे, जे रस्त्यावर उतरून मंत्री असताना देखील, विरोधी पक्ष विरोधी पक्षात असताना देखील जे आपण काम केलेलं आहे ते शेवटी रस्त्यावर उतरल्याशिवाय लोकांची अडचणी समजून येत नाही, प्रत्यक्ष भेटल्याशिवाय, संवाद साधल्याशिवाय त्याचं दुःख कळत नाही, त्याला हिंमत लागते रस्त्यावर उतरायला आणि लोकांशी संवाद साधायला, आणि ती तुम्ही दाखवली. सगळ्यांचं काम नसतं ते, जेव्हा जेव्हा संकट असतं, जेव्हा आपत्ती असते, जेव्हा आपल्या विरोधामध्ये वातावरण असतं, तेव्हा आपण लपायचं नसतं, आपण समोर जाऊन त्याला भेटायचं असतं, त्याचं ऐकून घ्यायचं असतं, समजून घ्यायचं असतं. आणि म्हणून मी तुमच्यातला तो गुण पाहिलेला आहे, आपण एकत्र कामही केलेलं आहे. आणि म्हणून कधी थोडंफार काही
एखादी घटना घडली, दुर्घटना घडली तर तात्काळ सरकारने राजीनामा द्या, खाली करा खुर्च्या, अशा प्रकारची तुमची वृत्ती नाही आहे. आणि ते दिशेलाही पुढे. त्यामुळे जे काय आहे ते मी आपल्या मन मोकळेपणाने बोलतोय. तुमच्याबद्दल मला एक कार्यकर्ता म्हणून आपुलकी आहे. आणि खऱ्या अर्थाने मी देखील आज मुख्यमंत्री आहे, मी देखील समोर बसलो होतो. आणि त्यावेळेस देखील 2014 साली निवडणुका झाल्या तेव्हाची गणितं होती. मला देवेंद्रजींनी सांगितलं होतं की आपण विरोधी पक्ष नेते होऊ नका, आपण सरकार बनवतोय, सरकारमध्ये आपण एकत्र काम करणार आहोत. परंतु काही लोकांना विश्वास नव्हता म्हणून मला विरोधी पक्षनेता बनवलं. विरोधी पक्षनेता बनवलं मला. मी एक 1.5 महिना विरोधी पक्षनेता होतो, पण त्याही विरोधी पक्षनेत्याच्या काळात मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलो. जिथे जिथे आत्महत्या होत्या, अतिवृष्टी होती, दुष्काळ होता, गारपीट होती, तिकडे फिरलो. त्या शेतकऱ्यांना मदत करायला गेलो, मदत केली. आणि सरकारला देखील मदत करण्यासाठी भाग पाडलं. तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. जेवढा कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न प्रत्येक कार्यकर्त्याने केला पाहिजे. तर काय आपल्याला 1-1.5 महिने 2 महिने आहेत, काय आवश्यकता आहे असं बिलकुल मनामध्ये कुठल्याही नेत्याने, कुठल्याही कार्यकर्त्याने आणता कामा नये अशा प्रकारचं काम आपण केलंय. आणि मग त्यानंतर सरकारमध्ये देखील आलो. आणि सरकारमध्ये आल्यानंतर देखील जे काय आपण काम केलं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि तेव्हा विजयभाऊ विरोधी पक्षात होते. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडंसं आपल्या सहकाऱ्यांचं देखील सहकार्य आपल्याला लागेल. नक्की नानाभाऊ देतील, नानाभाऊंना देखील तुम्हाला थोडं पटवायला लागेल. आणि बाळासाहेब आहेत, अशोकराव आहेत, सगळेच आहेत, पृथ्वीराज बाबा आहेत, जयंतराव नाही, जयंतराव तिकडे नाही, जयंतराव काँग्रेसमधले नाही ते. आणि ही माणसं नक्की तुम्हाला सहकार्य करतील. आणि शेवटी एक विरोधी पक्षनेता झाल्यानंतर विरोधी पक्षनेता हा सरकारच्या चांगल्या कामांचा चांगला उल्लेख करणारा आणि जिथे काही चुकत असेल तिथे आपला जाब विचारणारा अशा प्रकारची आपण अपेक्षा धरतो. त्यामुळे आपल्याला मला वाटतं सहकार्य त्यांच्याकडून मिळेल. नानांनाही मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तुम्ही देखील म्हणाला नाही लावू नका घेऊ, पण त्यांच्यासारखं नाना करू नका, त्यांना थोडं मोकळेपणाने काम करू द्या. आणि तसे नानाभाऊचा स्वभाव चांगला आहे आणि विरोधी पक्षनेते तेही होते, ते अध्यक्ष होते आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी राजीनामा दिला. आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी राजीनामा दिल्यानंतर हे सगळं आणि नानांनी जे केलं ते खरंच राज्यासाठी चांगलं केलं. आम्ही तुमचे आभारी आहोत. हे अंदर की बात है, नाना हमारे साथ आहे असं नाही म्हणणार मी. पण बघा नाना पण ठीक आहे, तिथे भांडतात बोलतात, पण जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा त्यांचं म्हणजे असं दिलखुलासपणे मनात काही न ठेवता वागणारा नेता म्हणून नानांचं देखील नाव लौकिक आहे. आणि त्यांना डबल धन्यवाद देतो. पण मी इकडे आता जो उभा आहे बोलतोय त्याच्या मागे त्यांचंही आणि हो तो बडा हात आहे ना, कुछ दिल्ली का थोडा इधर का भी देता है, इधर का तो है ही है.
तर नक्की आपण चांगलं काम करूया. यामध्ये आमचं सरकार राज्याचा कारभार करते आपल्याला माहीत आहे. वर्षभरामध्ये खूप मोठे निर्णय आपण घेतलेले आहेत. तुम्ही जाहीरपणे सांगू शकला नाही तर आपल्या मनामध्ये आहे की आम्ही काय काय निर्णय घेतले जे यापूर्वी मागच्या 2.5 वर्षामध्ये अजितदादांच्या मनात घ्यावेसे वाटले असतील तरीसुद्धा त्यांना घेता आले नाहीत. ते आम्ही 1 वर्षामध्ये दादा घेतले ना बरोबर. आणि खरं आहे ते खरं ते डायरेक्ट बोलतात त्यामुळे पूर्णपणे जे आतापर्यंत नवीन चांगले निर्णय शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी महिला भगिनींसाठी रोजगारासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या सरकारने निर्णय घेतले. मागच्या मी काय पूर्ण डिटेलमध्ये जात नाही परंतु मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये देखील मी सरकारमध्ये होतो. दुर्दैवाने काही निर्णय घेता आले नाही त्याची खंत आहे परंतु त्याची भरपाई आम्ही गेल्या वर्षभरामध्ये भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता हे डबल इंजिनचं आमचं सरकार आहे. केंद्राचं देखील साथ आहे राज्य सरकारला. नाही सांगतो ना म्हणून तर अरे डबल इंजिन काम जोरात करत होतं बुलेट ट्रेनच्या वेगाने. म्हणून तर अजितदादा आले आणि त्यांनी म्हटलंय या देशाला पुढे न्यायचं असेल तर नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आवश्यक आहे. आणि या राज्याचा विकास जो आहे हा राज्याचा विकास जो सुरू आहे त्या विकासाला साथ देण्यासाठी जयंतराव अजितदादांनी खुलेआम सांगितलं. त्यांनी ते काही लपवाछपी करत नाहीत. पटलेलं आहे ते. तर नक्कीच यामध्ये असं असलं तरी सुद्धा 210 आमदारांचं संख्याबळ आमच्याकडे असलं तरी सुद्धा विरोधी पक्षाचं ऐकून घेतलं जाणार नाही असं कधी होणार नाही. आणि आम्ही विरोधी पक्षाला एक आपली या सत्ताधारी किंवा सरकारमध्ये विरोधी पक्षाचं अनन्यसाधारण महत्व असतं हे वळकून काम करणारे राज्यकर्ते कार्यकर्ते आम्ही आहोत. आणि आपले अध्यक्ष पण तसा अन्याय करत नाहीत. आणि अध्यक्ष पण जेव्हा जेव्हा बघा ते नियमाने चालतात. जेव्हा नियमाने आपण काम करतो तिकडेचे काय इकडचे काय तेव्हा नियमाने त्यांना सगळ्यांना संधी देतात. पण नियमबाह्य आपण करायला लागलो तर मग हे सभागृह कसं चालणार. हे शेवटी सभागृह हे सर्वोच्च आहे. हे सार्वभौम पवित्र स्थान आहे. इथे आपण कायदे करतो आणि म्हणून या ठिकाणी हे सदनाचं काम नियमाप्रमाणे चाललं पाहिजे यासाठी त्यांचा खटाटोप असतो. अध्यक्ष झाल्यानंतर किती लोकांना संधी दिली त्यांनी. लक्षवेधी प्रश्न किती कामकाज होत आहे. आज किती नवीन सदस्य जे आहेत ते समाधानी आहेत. त्यामध्ये विरोधी पक्षाचेही आहेत सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे नक्की यामध्ये कुठेही असं आपल्यावर अन्याय होणार नाही तशी भूमिका आमची नाही अशा प्रकारचं मत माझं आहे. आणि म्हणून श्री वडेट्टीवारजी आपल्याकडून देखील आम्हाला एक कन्स्ट्रक्टिव्ह आणि क्रिटिसिझम अपेक्षित आहे. चांगलं काम आहे. चांगल्या कामाचं आपण सुचवा विरोधी पक्षाला न्याय त्याचं मत जे आहे आदर जे आहे तो आम्ही सन्मान राखण्याचं काम करणारच आहोत. आणि म्हणून काही लोक टीका जरूर करा. तुमच्या टीकेमध्ये पण धार असते. मगाशी मी म्हटलंय की जोरदारपणे आता तर विरोधी पक्षनेता झाल्यावर अजून आवाज वाढणार तुमचा. पण ते मुद्देसुद्धा असू द्या. एवढंच आपल्याला मी सांगतो. आपण वर्ष होऊन गेलं सरकार बदललंय परंतु खुर्ची गेल्याच्या दुःखातून काही लोक बाहेरच येत नाही सावरलेच जात नाही. तसे तुम्ही नाही आहात. तुम्हाला माहित आहे आता आपण विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे नक्की यामध्ये तुमच्याकडून तशी का आमच्या आम्हाला अपेक्षा आहे. आणि या राज्यातल्या शेतकरी दुर्बल घटक महिला कष्टकरी यांना अधिकाधिक आपल्याला सक्षम करायचं आहे. एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो. केवळ विरोधाला विरोध करणं किंवा राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपल्याला महाराष्ट्राला आपला महाराष्ट्र देशाला जसं आपण पाहतो की गेल्या 2 वर्षामध्ये कर्नाटक आणि
गुजरात पुढे गेलो होतो, आता पुन्हा एक वर्षामध्ये महाराष्ट्र नंबर एक ला आलेला आहे. परदेशी गुंतवणुकीमध्ये आपले जे काही पायाभूत सुविधेचे प्रकल्प आहेत, उद्योग आहेत, त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांनाच असला पाहिजे. शेवटी कुठेही गेलो तरी काय, विरोधी पक्ष म्हणजे महाराष्ट्राचा विरोधी पक्ष आहे, महाराष्ट्रातला आमदार आहे, महाराष्ट्रातला मंत्री आहे, याचा अभिमान आपल्याला सगळ्यांनाच असला पाहिजे. यासाठी फक्त एवढंच सांगतो, संवाद असला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्या राज्याच्या प्रगतीचा विषय येईल, विकासाचा विषय येईल, त्या त्या वेळेस आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष संवाद करू, आपसामध्ये चांगलं विचारविनिमय करू आणि नक्की त्याच्यामध्ये मार्ग काढू. विरोधी पक्ष नेता हा खऱ्या अर्थाने मगाशी मी म्हटलं त्याला फार महत्व असतं. आणि मी जेव्हा विरोधी पक्षनेता झालो त्यावेळेस आरआरआबांनी भाषण केलं होतं आणि त्या सभागृहामध्ये मला त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी म्हटलं होतं, विरोधी पक्षनेता हा राज्याचा भावी मुख्यमंत्री असतो. आणि त्यांचे शब्द आज खरे ठरले. सभागृहातल्या प्रत्येक व्यक्तीला मुख्यमंत्री काय सगळ्यांना व्हायची इच्छा असते, काय त्याच्यामध्ये वावगं आहे, परंतु सगळ्याच गोष्टी खऱ्या होत नाहीत. शेवटी बघा, इच्छा आपल्याकडे असते, इच्छा असते, परंतु सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं नाही. त्यामुळे नशिबाच्या आधी आणि नशिबाच्या जास्त किती काही कोणी केलं तरी मिळतच नाही. त्यामुळे फळाची अपेक्षा न करता आपण काम करत राहिलं पाहिजे तर तो खरा कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ता आहे. आता बघा, ते तुम्ही जे म्हणाला ते मी सांगतो. आता 2019 साली मी विरोधी पक्ष नेता होतो, राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि देवेंद्रजी पण विरोधी पक्ष नेते होते, ते आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. विखे पाटील कुठे गेले, ते पण विरोधी पक्ष नेते होते, ते मंत्री झाले. आज दादा विरोधी पक्ष नेते होते, बघा तुम्हाला सांगतो, तुम्हाला संभ्रम होता की आता काय होणार, पण बघा निर्णय घ्यायचा हिम्मत लागते. एक उपमुख्यमंत्री नाही, दोन उपमुख्यमंत्री झाले, ताकद वाढली. त्यावेळेस काय मनामध्ये काय, तुम्ही संभ्रम ठेवू नका, काम असं जोरात चालणार आहे. आणखी आता डबल टिबल इंजिन लागले, त्यामुळे फार ह्याच्यामध्ये जोरात सगळं होईल. आणि नानांचं मगाशी मी नाव घेतलं, परंतु हे सगळं जे घडलं वर्षापूर्वी त्याच्यामध्ये माझ्या बाजूला बसलेले खेळाडू आहेत, त्यांनी आपल्या कलेने सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. अजितदादांचं देखील एक निर्णय झाला आणि शेवटी त्यांनी म्हटलं की राज्याच्या प्रगतीसाठी, राज्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे हे सगळं आपण राज्याचा विकास, सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस घडवण्याचं आपण काम करू. त्यामुळे विजय भाऊ, आपण देखील या सगळे जे काही आपण अनुभव आणि आतापर्यंतचा इतिहास डोळ्याखालून आपल्या गेलेला आहे, तर नक्कीच परंपरा जी आहे कायम राखण्याचा आपण प्रयत्न करूया. असं काय मी बोलत नाही का बाबा, आजच तुम्ही विरोधी पक्ष नेता झालेला आहे, त्यामुळे आपण चांगला विरोधी पक्ष नेता म्हणून काम करा. सरकार म्हणून तुम्हाला पूर्णपणे आमच्या वतीने पूर्ण पाठिंबा राहील. तुम्हाला मी पुढच्या आपल्या कामकाजासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.